तर सद्गुरुजी आपल्याकडे काही सोशल मीडियावरचे प्रश्न येतात जे आपल्याकडे आलेत तर हा प्रश्न आहे एरिन हेस्ट्रॉंग यांच्याकडून आपल्याला थोडा संदर्भ देण्यासाठी आपण एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये सद्गुरू हिमालयात धावताना फुटबॉल खेळताना क्रिकेट खेळताना दिसले तुम्ही स्वतःला कायम ऑन द गो कसं ठेवता ऑन द गो तुम्हाला संपूर्ण वेळ ऑन द गो असण्याची गरज नाही जर जीवनाची तशी मागणी असेल लोक मला विचारतात सद्गुरू तुम्ही कसे काय असं काम करू शकता कारण साधारणपणे माझं वेळपत्रक दिवसाचे अठरा ते वीस तास था, असतं आठवड्यातले सात हे दिवस वर्षातले तीनशे पासष्ट दिवस नॉन स्टॉप अरे I'm... मी तक्रार करतोय आणि हा टाळ्या वाजवतोय <laughs> तर लोक विचारत राहतात तुम्ही कसं काय स्वतःला असं ठेवता कसं काय हे सगळं करू शकता हे पहा मी मुळात आळशी आहे एवढंच आहे की जगामधली परिस्थिती अशी आहे की कामाची गरज आहे माझ्यावर सोडलं तर मी डोळे बंद करून नुसता बसून राहीन मी असा बनलो आहे की जर मी डोळे बंद केले तर मृत्यू येईपर्यंत मी असाच बसू शकतो खरंच मला खरोखर कृतीची काहीच गरज नाही आहे मी काही स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत नाही आहे करण्यासाठी खूप काही बाकी आहे म्हणून तुम्ही करताय लोक मला विचारतात सद्गुरू तुमचं काय स्वप्न आहे मी म्हणतो ज्या दिवशी मला काम उरणार नाही तो उत्तम दिवस असेल कारण जर मला काम उरलं नाही याचा अर्थ सगळ्यांचं अगदी मस्त चालू आहे आणखी काय हवं आहे स्वप्न पूर्ण झालं तर कृती ही अशी गोष्ट नाही आहे जी तुम्ही ठरवता तुम्ही फक्त तुमचा हेतू निश्चित करता कृती जग ठरवेल की काय आणि किती केलं पाहिजे मी बरं का तुम्हाला माहिती आहे इकॉनॉमिक फोरम वगैरे मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला गेलो होतो एक मनुष्य हार्वर्ड बिझनेस स्कूलचे एक प्राध्यापक येऊन म्हणतात अरे तुम्ही ते झाडं लावणार आहे ना मी म्हणालो नाही मी काही झाडं लावणारं नाही आहे ते म्हणाले नाही नाही तुम्ही तिथे लाखो झाडं लावली हो लावली पण मी काही झाडं लावणारं नाही आहे <laughs> त्यांनी मला विचारलं मग तुम्ही काय करता पीपल फ्लाव uh, मी म्हणालो मी लोकांना फुलवतो झाडं नाही लावत सध्या मी झाडं लावतोय कारण ती मेली झाडं राहिलेलीच नाही आहेत जिथे असायला हवी आहेत तिथे नाही आहेत हे म्हणजे असं आहे दोन लोक रस्त्यावर काम करत होते एक माणूस खड्डा खणत होता त्याच्या मागे आणखी एक येऊन खड्डा बुजवत जात होता कुणीतरी रस्त्याने ड्राईव्ह करत होतं त्यांनी ही विचित्र गोष्ट पाहिली एक मनुष्य खड्डा खणतो आणि दुसरा तो बुजवतो ते थांबले आणि त्यांनी विचारलं अरे काय करताय तुम्ही तुम्ही हे काय काम करताय एक खणतोय आणि दुसरा बुजवतो आहे ते म्हणाले नाही नाही मधला माणूस सुट्टीवर गेलाय तो झाडं लावतो तो नाही आज आम्ही आमचं काम करतो आहे तर खूप सारी लोक असंच करत आहेत मी माझं काम करतो आहे तुमचं ह्या धर्तीवर काहीही काम नाही आहे जर धर्तीवर कामाची गरज असली जगाला कामाची गरज असली तर आपण करू अन्यथा मी असा विचार का करू की हे माझं काम आहे सद्गुरू तुमचं मिशन काय मिशन काहीही नाही आहे मी नुसती मजा करतो आहे कारण तुम्हाला काहीही अधिकार नाही आहे स्वतःचं मिशन तयार करण्याचा जीवनाचं स्वतःचं मिशन आहे कुठल्या तरी प्रकारे जर तुम्हाला त्याला मदत करून सेवा करता आली तर तेवढंच आहे हे काय की तुमचं स्वतःचं मिशन आहे तुम्ही कुठल्या प्रकारचे जुलमी आहात का सगळे मिशनरी एका प्रकारचे जुलमीच असतात नकळतपणे हो ज्यांना वाटतं की त्यांचं कुठलं मिशन आहे कुठलंही मिशन नाही आहे जे गरजेचं आहे ते तुम्ही करता खास करून जेव्हा तुम्ही एखाद्या बिझनेस स्कूलमध्ये शिकता आणि गोष्टी हाताळण्याचं कौशल्य मिळवता किंवा गोष्टी निर्माण करण्याचं तुम्ही ते निर्माण केलं पाहिजे ज्याची गरज आहे उगाच कुठली फालतू गोष्ट निर्माण करून लोकांवर थोपवणं नाही हो ना हो की नाही तुम्ही जीवन आणखी चांगलं कसं करता येईल हे पाहायला पाहिजे अडचणी कशा सोडवता येतील ज्या खूप साऱ्या सा लोकांसाठी अवघड बनल्या आहेत तुम्ही सध्याच्या अवघड परिस्थितींसाठी उपाय आणि आणखी उपाय शोधले पाहिजेत आणि नक्कीच असे तज्ज्ञ आहेत जे नवीन समस्या निर्माण करत जातात म्हणून तुम्हाला कधीच समस्यांची कमी भासणार नाही विश्वास ठेवा तुम्हाला फक्त उपाय निर्माण करायचे आहेत स्वतःचं मिशन घेऊन जाणं नाही ते मुसोलिनीने केलं